कोकण आहे, अमेझिंग. शिवजयंती आहे तर सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा. अरे बापरे, हे आहे आपलं कोकण. चिपळूणचा घाट लागेल, परशुराम घाट. खेड क्रॉस झालाय. काकी चल, हा येतो. सारिका भाऊजी चल. प्रतीक हो चला. गावचा मुक्काम उठवलेला आहे आणि चाललोय ते मुंबईच्या दिशेने. कारण 7:15 वाजले असावेत. घड्याळ नाही बघितलंय की नक्की किती वाजले. समोर बघत असाल तर दऊ पसरलाय. हे जे सर्व दिसत आहेत ते मळे आहेत. इकडे शेती होते आणि पावसामध्ये इथे येणं जाणं बंद असतं. मे महिना हा इकडच्या रहदारीचा शेवटचा महिना असतो. त्याच्यानंतर जी सर्व सुरुवात होते ती नोव्हेंबर म्हणजे कापणी झाल्यानंतर पर्यंत इथे गाड्यांना येण्यास मज्जाव असते. ह्या पुढे आपल्याला गाठायचं आहे रत्नागिरी. पहिला मी विचार करतो कोल्हापूरचं, पण वेळेच्या थोडं आधीच निघालोय. मला वाटलं निघेपर्यंत 8:30 होतील, वेळेच्या आधी निघालोय. त्यामुळे आपण प्रवास लवकर लवकर पूर्ण करू शकतो. ओल्ड मुंबई पुणे, सॉरी ओल्ड बॉम्बे गो हायवेने वरती येते तेव्हा इथे पाणी जमतं आणि रस्ता चिखलदार होतो. मला लक्षात येईलच म्हणा. गाडी जरा सांभाळूनच ठेवावी लागते. तर आता गावाच्या बाहेर पडलोय, रस्त्याला लागलोय. आता बऱ्यापैकी चांगला ठेवला गेलेला रस्ता आहे. जास्त खड्डे नाही आहेत. त्या दिवशी रात्री आलो पण रात्रीला असं वाटलं नाही की कुठे मला खड्डे आहेत किंवा दिसले. एखाद दुसरा सोडला तर नाही म्हटलं तर खेडेगावातला रस्ता आहे. पण खेडेगावातला रस्ता देखील एवढा चांगला असू शकतो असा विश्वास बसत नाही आहे. तेवढीशी रहदारी ह्या रस्त्यांवरती आत्ता तरी नाही आहे. हा जो एरिया आहे पंगेरेवाडी म्हणून ओळखला जातो आणि हे पंगेरेचा भोळ किंवा पंगेरेचा तलाव म्हणून ओळखलं जातं. या येथे नैसर्गिकरित्या मासेमारी केली जाते. म्हणजे जे भरतीचं पाणी असतं आत येतं आणि त्याच्यानंतर ते पाणी त्या पाण्या आत आलेल्या पाण्यामध्ये आल्यानंतर तिकडे त्यामध्ये हे टाकलं जातं, जाळं टाकलं जातं आणि परत येताना ज्या मासे अडकले जातात किंवा त्याच्यानंतर मग आतमध्ये जाळं टाकून मासेमारी केली जाते. त्यामुळे जे पण उत्पन्न आहे इथल्या स्थानिक लोकांचं ते त्यावरती आहे. त्या व्यतिरिक्त त्यांचं आंबे फणस त्यांच्या बागा आहेत. उजव्या बाजूला जे दिसतं आहे ते कृत्रिम तलावामध्ये माशांची पैदास केली जाते. एक साधारण 6 किलोमीटर 7 किलोमीटर गावाच्या बाहेर आलो आणि बघतोय तर काय इथे पूर्ण धुक्याने माखल्या गेलेलो आहे. समोर बघत असाल तर व्हिजिबिलिटी 1-25 मीटरच्या नंतर फार कमी कमी आहे. अरे बापरे, गरमीने आपला रंग दाखवायला सुरुवात केलेली आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे. काल थोडं जास्त गरम होत होतं रात्री. सकाळी थोडी टेम्परेचर म्हणजे तेवढंसं काही कमी झालेलं नव्हतं. धुक्याची चादर एवढी दाट आहे की गाडीचा वेग मंद होतोय. दुसरा काही पर्याय नाही आहे. इकडे राईट आहे. अरे बापरे, रिक्षा आहे. थंडी अजिबात नाही आहे पण तुम्ही बघत असाल तर धुक्याची लाट पसरलेली आहे आणि व्हिजिबिलिटी आता एकदम अजून कमी झालेली आहे. हे आहे आपलं कोकण जे सकाळच्या वेळेला तुम्हाला असं कुठे वातावरण भेटणार नाही की ह्या वातावरणात मी जाऊ नये म्हणून. घरात मी सांगत होतो की थोडं उशिरा नाही, थोडं आराम करूनच नाही, पण त्यामागचं हेही कारण असू शकेल माहीत नव्हतं. चला, दुःख कमी झालं आहे. आता पूर्ण क्लिअर झालेलं आहे त्यामुळे थोडं स्पीड वाढवलेलं आहे. सूर्योदय झाला आहे, वातावरण अजून आता बहरच चाललं आहे. ऊन होणार आहे थोड्या वेळामध्ये. त्या दिवशी रात्रीने हा रस्ता मी कव्हर केला. साधारण 8:30-9 दरम्यान मी घरी पोहोचलो. त्या दरम्यान मी हा रस्ता कव्हर केला नव्हता आणि तुमचा ना कोणीच नाश्ता जसा आहे ना त्याच्यापेक्षा पण भयानक रस्ता हा होता दिसत दिसायला. हे ज्या बाजूला जे कुरण आहे ना ते हायलाईटचं काम करतं, म्हणजे प्रकाश पडला की लगेच चमकतं. त्या गायींच्या मधनं सांभाळून, गायी आणि वासरं आहेत त्यांच्यामधनं सांभाळून गाडी घ्यावून जावी लागते.
कारण कोण बिथरलेलं असेल तर अंगावरती पण येण्याची शक्यता असते. 15-20 किलोमीटर झाले असेल, पुन्हा एकदा धुक्याची दादर आलेली आहे. हे धुक का आज मला सोडणार नाही असं वाटतंय. आपण पोहोचलोय गावखाडी, म्हणजे जैतापूर क्रॉस केलंय. जैतापूर नंतर पोहोचलो आपण आडिवरे. आडिवरे कशेळी, कशेळी नंतर आता गावखाडी आलेलं आहे. आणि तुम्ही समोर बघू शकत असाल तर गावखाडीचा समुद्र आहे. समुद्रामध्ये पेसालेल्या लाटा येत आहेत, म्हणजे साधारण भरतीची वेळ असं म्हणू शकतो आपण. त्यानंतर तुम्ही बाजूला बघत असाल तर सुरुची बन आहेत. हे सुरुची बन आहेत. असं जर बघायला गेलं तर बरेचसे बीचेस आहेत जे अनएक्सप्लोर्ड आहेत. जसं भाटे बीच आपण ओळखतो, आता काही वेळेला आपण तिकडे पोहोचू, पण भाटे बीच, गावखडी बीच, वेत्ते बीच, त्याच्यानंतर मग म्हाडवण आहे, त्यानंतर दांडे आहे. म्हणजे असं जर पुढे गेलं तर आता पुढे दांडेच्या नंतर पुढे पण एक दोन बीचेस आहेत, पण तो काहीचा भाग जातो सिंधुदुर्गमध्ये. तर असे बीचेस आहेत अनएक्सप्लोर्ड. इथे तुम्हाला काहीही गर्दी भेटणार नाही. आणि इथे राहण्याखाण्याची सोय जरी नसली तरी एक्सप्लोर करण्यासाठी किंवा तुम्ही सनसेट बघण्यासाठी आणि इव्हन सनराईज बघण्यासाठी, कारण तुम्ही उजव्या बाजूला बघत असाल सूर्य उगवलेला, पण डोंगराच्या आडून जेव्हा तो सूर्य येतो तेव्हा विलोभनीय दृश्य आहे. नक्की एकदा कोकणाला भेट द्या. तर हा गावखाडीचा ब्रिज, पूर्णगड क्रॉस करण्यासाठी हा ब्रिज वापरला जातो. आधी खाडी होती आणि ह्या इथे दळणवळणाचा रस्ता नव्हता, पण कोकणचा सागरी महामार्गाचा जेव्हापासून प्रोजेक्ट सुरू झाला आहे तेव्हापासून हा ब्रिजचा वापर सहसा गाव क्रॉस करण्यासाठी होतो. आधी ना तर असायच्या, तर म्हणजे छोट्या होळी असायच्या, छोट्या होळीच्या माध्यमातून रस्ता पूर्ण केला जायचा. तर खाली आहे तो पूर्णगडचा किल्ला आहे. मागे वेत्ते, म्हणजे कशेळीच्या इथे, कशेळीच्या आधी एक यशवंतगड म्हणून किल्ला आहे. त्याच्यानंतर जैतापूरला आंबोळगड म्हणून किल्ला आहे. असे छोटे छोटे सागरी दुर्ग बरेचसे आहेत. पुन्हा एकदा धुका. म्हणजे आत्ता साधारण 9:15 झाले, 8:30 झाले असावे, तरी पण धुकं आहे. ते ऐन उन्हाळ्याच्या उंबरड्यावर, जे उन्हाळा क्रॉस नाही केला एवढं ऊट धुकं गेल्या वेळेला नव्हतं. मी गेल्या पण ह्या वटेवरला प्रवास केलेला, तुम्हाला हा ब्लॉगमध्ये मिळेल लिंक गेल्या कोकण प्रवासाची. कोकणातली थंडी कशी असू शकते याची कल्पना येते. पोहोचलोय ते भाटे बीच जवळ आणि तुम्ही बघाल की मॅक्झिमम कोकणातले जे बीचेस आहेत त्याच्या बाजूला सुरुची बना आहेत. तसं ह्या इथे पण सुरुची बना आहेत. ह्या वैशिष्ट्य असं आहे भाटे बीचचं की तो फक्त बीच नाही आहे तर नारळावरचं संशोधन जे करतात, जे नारळावरचं संशोधन करणारी जी संस्था आहे किंवा आपण त्याला एज्युकेशन इन्स्टिट्यूट आहे, ती आहे बाजूला. तर ते तुम्हाला दाखवेन, जे चालता चालताच दाखवेन, असं थांबणार नाही आहे कुठे. आता आपण पोहोचलो तो भाटे बीचपाशी आणि झरी विनायक मंदिर आहे बाजूला. आणि पर्यटकांची आधी एवढी तिकडे रेलचेल नव्हती, पण आता हल्ली रेलचेल वाढायला लागली आहे. तुम्ही बघू तुझे बघू शकत असाल तर बीच आहे डाव्या बाजूला आणि इथे राहण्याची पण सोय आहे. हा जो रस्ता चालला आहे तो चालला आहे रत्नागिरीच्या बाजूने. इथे पूर्ण नारळाची झाडं आहेत, आतमध्येही आहेत. सुरूच्या बनामुळे ते दिसत नाही आहे. सुरूचं बन देखील आहे बाजूला. अमेझिंग कोकण आहे, अमेझिंग. रिजनल कोकण रिसर्च इन्स्टिट्यूट या उजव्या बाजूला आहे. ते रिसर्च सेंटर, जसं मी बोललेलो, ते रिसर्च सेंटर उजव्या बाजूला आहे. आणि आता लागतं ते भाटे ब्रिज आणि रत्नागिरी. इथलं काहीच अंतरावरती आहे. रत्नागिरी मार्केट म्हणा किंवा रत्नागिरी शहर म्हणा, आता त्या शहराचा दर्जा प्राप्त झाला आहे. रत्नागिरी जर का शहर तुम्हाला शोधून सापडायचं नाही, जिकडे बीच आहे, जिकडे खाडी आहे, जिकडे मासेमारी आहे, जिकडे स्कूबा डायव्हिंग सारखे पण आता नवीन प्रकार आलेले आहेत, अमेझिंग रत्नागिरी असं म्हणू शकतो. आणि रत्नागिरी फक्त शहरच चांगलं नाही आहे, तर तिथल्या आजूबाजूची जी गावं आहेत ती पण चांगलं आहेत. म्हणजे संपूर्ण रत्नागिरी शहर म्हणू शकतो की पर्यटनासाठी बाहू फैलावून तुम्हाला बोलवत आहे. तर नक्की रत्नागिरीला एकदा भेट द्या. रत्नागिरीमधले बीचेस बघा, रत्नागिरीमधल्या खाड्या बघा, रत्नागिरीमधले मंदिरं बघा. गणपतीपुळे आहे, कनकादित्य आहे, जे मला वाटत नाही की इतर कुठल्या ठिकाणी तुम्हाला कनकादित्य असं मंदिर सापडत असेल किंवा पाहायला मिळत असेल. त्यानंतर
एक मंदिर आहे जे काली मातेचं कालिका मातेचं मंदिर आहे. अशी बरीचशी मंदिरं आहेत. सगळी वेळ फार कमी मिळतो त्यामुळे या मंदिरांची भेट देऊन तुम्हाला दाखवू शकत नाही की कणकरीचे मंदिर काय आहे, कालिका मंदिर काय आहे. अशी बरीचशी मंदिरं आहेत जी कोणाच्या अजून नजरेत नाही आहेत पण फार बघण्यासारखी आहेत. आज रविवार आहे त्यामुळे जास्त रेलचेल नसावी, कारण रविवार साधारण शाळांना सुट्ट्या असतात, कॉलेजेसना सुट्ट्या असतात. आज शिवजयंती आहे तर सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा. आज रस्ता थोडा गजबजलेला असावा, हायवेज पण थोडे गजबजलेले असावे, कारण हा जो पट्टा आहे तो साधारण कोल्हापूर वगैरे साईडला जाणारे रस्ते पण आहेत, त्यामुळे तिकडे गड किल्ले आहेत, आपल्या रत्नागिरीमध्ये गड किल्ले आहेत. साधारण 2 किलोमीटरचा घाट पूर्ण झालाय.
सर दिवस संपायच्या मार्गावर आहे आणि आपण पोहोचलोय मुंबईमध्ये. आता सध्या मी आहे ते मुलुंड आणि भांडुपच्या मध्ये हायवेवर आहे. आजचा बाईक राईड कोकण ट्रिपचा हा शेवटचा काही क्षण आहे. तर बाय बाय आणि पुढच्या व्लॉग किंवा पुढच्या ट्रिपमध्ये भेटू, पुढच्या ट्रेकला भेटू. निघालोय मी जैतापूरला पोहोचलो, आईला सांग मध्ये पुढे थांबलो नाश्ता करायला तर फोन करेल. एक सुसू ब्रेक घेतला छोटा, बैलाचा आवाज येत होता आणि डेंजर बैल, एकदम डेंजर बैल. बघितल्यानंतर मारकुटा वाटत होता, पळ काढला, परत देऊन थांबलो. सुसू ब्रेक झाल्यानंतर निघायचं आहे ते रत्नागिरीच्या दिशेने. रत्नागिरीच्या दिशेने झाल्यानंतर पुढे जायचं आहे हातखांबे, हातखांबे संगमेश्वर चिपळूण खेड महाड. काही काम आहे, अर्जंट काम निघालं आहे, त्यामुळे मध्ये कुठेही न थांबता सरळ मुंबई गाठायची आहे. तर टप्प्याटप्प्याने भेटू. पावलं वळवतोय, सॉरी पावलं नाही म्हणायचं आहे पण गोव्याला आले सारखं, गोव्याला पण सुरुजी बरं नाही आहेत.